मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळवेढ्याचे तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांच्या अंगावर वाहन घालण्याचा टिपर चालकाचा प्रयत्न। तांडोर येथे शेताचा भात पोखरल्याच्या कारणावरून भाच्याने केला मामाचा खून। अंकोली येथे बेरीवर पोहायला गेलेल्या युवकाचा मृत्यू। 28 ते 29 मे दरम्यान भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन। आमदार प्रशांत परिचारक यांनी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत केली चर्चा। वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण। आणि भाळवणी येथून चोरीतील 15 वाहने केली हस्तगत, पंढरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। बेकायदा वाळू घेऊन जाणारा टिपर मंगळवेढ्याचे तहसीलदार कारवाईसाठी थांबवत असताना तो न थांबवता टिपर चालकाने तहसीलदार यांच्या वाहनावर 3 वेळा टिपर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन धोंडीबा भोसले राहणार सरकोली याच्या विरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 24 मे रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान मंगळवेढा शहरापासून MH 13 CU 4873 हा टिपर वाळू घेऊन जात असताना तहसीलदार अप्पासाहेब समिंदर, मारापूरचे मंडल अधिकारी उल्हास पोलके, घरनंगीचे तलाठी चंद्रकांत इंगोले तसेच सोड्डीचे तलाठी सूरज नळे हे मंगळवेढा शहरानजीक असलेल्या काळ्या खडकाजवळ हा टिपर वरील महसूलच्या पथकाने तपासणीसाठी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने कुठलीही तमा न बाळगता रस्त्याने वाकड्या तिकड्या स्वरूपात बेफाम लक्ष्मी देवडीपर्यंत टिपर पळविला। या दरम्यान तहसीलदार यांच्या पथकाने जीवाची तमा न बाळगता टिपरचा पाठलाग करून अखेर टिपर पकडला, मात्र या दरम्यान पाठलाग करणाऱ्या तहसीलदारांच्या गाडीवर 3 वेळा टिपर घालण्याचा प्रयत्न केल्याचे मंगळवेढा मंडल अधिकारी रणजित मारुती मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। शेताचा बांध पोखरल्याच्या कारणावरून भाच्याने मामाचा खून केल्याचा प्रकार तांडोर तालुका मंगळवेढा येथे घडला असून या प्रकरणी रवींद्र बाबूसिंग रजपूत व राजकुमार महादेव रजपूत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दरम्यान रतन सिंग गुलाब सिंग रजपूत वय 65 असे खून झालेले व्यक्तीचे नाव असून ही घटना 23 मे रोजी रात्री 8 वाजता घडली आहे। रतन सिंह रजपूत हे मूळचे सिद्धापूर येथील असून ते 10 वर्षापूर्वी तांडोर येथे शेती उद्योगामुळे राहायस गेले आहेत। यातील मयत व आरोपी यांची शेती लगत असून गेल्या अनेक दिवसापासून शेतीच्या बांधाचा वाद सुरू आहे। यापूर्वी या बांधावरून तक्रारी होऊन त्या पोलीस प्रशासनापर्यंत गेल्या होत्या, याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आज त्याचे खुणामध्ये रूपांतर झाले। दिनांक 23 मे रोजी शेताचा बांध पोखरल्याच्या कारणावरून आरोपीने मैतास बाबूसिंग रजपूत यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली ओढत नेऊन तेथे आंबे तोडून पिशवीत भरले व आंबे तोडल्याचा बहाणा करून मैतास वरील आरोपीने गुप्तांगावर, कमरेवर, छातीवर जबर मारहाण केल्याने गंभीर जखमी होऊन उपचारासाठी नेत असताना ते वाटेत मरण पावले। या घटनेची फिर्याद मैताचा मुलगा हणमंत सिंग रजपूत याने दिल्यानंतर वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी करीत आहेत। मित्रासोबत पोहण्यास गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 23 मे रोजी अंकोली तालुका मोहोळ येथे घडली आहे। मोहोळ तालुक्यातील शेज बाबळगाव येथील राहुल संभाजी उगले वय 17 हा आपला लहान भाऊ व इतर 3-4 मित्रासह अंकोले येथील बाजीराव पवार यांच्या विहिरीत दुपारी 12 सुमारास पोहण्यास गेला असता सर्वजण पाण्यात उतरले असता पोहण्याची मजा चालू होती। त्या दरम्यान इतरांना राहुल दिसेनासा झाला। तेथील उपस्थित त्याचा भाऊ व मित्रांनी इतरत्र शोध घेतला पण दिसून आला नाही। त्यावेळी त्यांनी कुटुंबासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारणा केली व घडलेली माहिती दिली। त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली। तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोलापूर येथील अग्निशामक दलास पाचारण केले। त्या ठिकाणी 70 फूट खोल विहीर असून तर त्यात 35 फूट पाणी असल्याने अग्निशामक दलाला काम करता आले नाही। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले। त्यांनीही घटनेची गांभीर्य ओळखून रात्री उशिरापर्यंत अंकुले येथे पोहोचले। त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणबुडीच्या सहाय्याने केवळ 10 मिनिटांमध्ये विहिरीत उतरून राहुल रात्री 1 वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढला। भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत दिनांक 21 मे रोजी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या समवेत आमदार प्रशांत परिचारक यांनी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत चर्चा केली। त्यामध्ये 28 ते 29 मे 2018 दरम्यान पाणी सोडण्याबाबत जलसंपदा मंत्री यांनी आश्वासन दिले आहे।
सध्या उजनी धरण 0% आले असून उजनी उजवा व डाव्या कालव्यातून शेतीसाठी रोटेशन सुरू आहे. आता जर भीमा नदीत पाणी सोडायचे ठरविले तर किमान 7 ते 8 TMC पाणी सोडावं लागेल, तरच ते पाणी सोलापूर महानगरपालिका पर्यंत पोहोचेल. तसे सध्या सोलापूर महानगरपालिकेचे भीमा नदीतून पाणी मिळेबाबत मागणी केलेली नाही. 20% ते 30% धरण मायनस झाल्यास अशा परिस्थितीत पाण्याचा दाब कमी होईल व त्यामुळे कॅनलमधून पाणी पुरेशा दाबाने सोडता येणार नाही व कॅनल बंद करावा लागेल. उजवा कालव्याने सिंचन मंगळवेढा भागातील सिंचन संपून ते पुढे कासेगाव पर्यंत आल्यानंतर व डाव्या कालव्यावरील सिंचन बेगमपूर कारंबा येथील सिंचन संपून आष्टी पर्यंत आल्यानंतर उजनी डाव्या व उजव्या कालव्यातून कमी दाबाने पाणी सोडल्यास धरणापर्यंतच्या भागास सिंचन करण्यास अडचण येणार नाही. उजनी उजव्या व डाव्या कालव्यावरील तिलचे सिंचन संपून वरील भागातील सिंचनास कोणताही अडचण येणार नाही. दिनांक 28 ते 29 मे 2018 पर्यंत नदी पात्रात पाणी सोडले जाईल अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली आहे. पार्क चौकात वाहतुकीचे नियम करणाऱ्या वाहतूक शाखेचे घाडगे या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वाहतूक शाखेतील कर्मचारी घाडगे हे बुधवारी दुपारी पार्क चौकातील महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी पालिकेत चुकीच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकीवर स्वार आला. त्यात दुचाकीस्वारास थांबून रस्ता वाहतुकीस बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु दुचाकीस्वाराने इथूनच जाणार तू कसा अडवतोस अशी अरेरावी करत वाद घालून वाहतूक कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून अंगावर धावून गेला. त्यावेळी घाडगेच्या चेहऱ्यावर दुचाकीस्वाराची नखे उरबडली असल्याचे समजते. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी भाळवणे येथून चोरीतील 15 वाहने हस्तगत केली आहे. पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे यांच्याकडे आलेल्या गोपनीय माहितीवरून व त्यांनी 1 मे रोजी नव्याने सुरू झालेल्या पंढरपूर ग्रामीण ठाणेच्या पोलिसांना दिलेल्या आदेशान्वये पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मोजे भाळवणी गावात चोरीतील मोटरसायकली असल्याचे समजल्याने त्याबाबत शोध घेतला असता 15 मोटरसायकली मिळून आल्या. त्या वाहनांची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने त्याबाबत अधिक तपास करता सदर वाहने चोरीला गेल्याबाबत अकलूज व मोहोळ पोलीस ठाणे तसेच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव व फलटण पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखीन वाहने भेटतात अगर कसे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळून आलेली सर्व वाहने पुढील कारवाई कामी संबंधित पोलीस ठाण्याकडे देण्याची तजवीज ठेवली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंगळवेढ्याचे तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांच्या अंगावर वाहन घालण्याचा टिपर चालकाचा प्रयत्न. तांडोर येथे शेताचा भात पोखरल्याच्या कारणावरून भाच्याने केला मामाचा खून. अंकोली येथे विहिरीवर पोहायला गेलेल्या युवकाचा मृत्यू. 28 ते 29 मे दरम्यान भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन. आमदार प्रशांत परिचारक यांनी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत केली चर्चा. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण. आणि भाळवणी येथून चोरीतील 15 वाहने केली हस्तगत. पंढरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत रहा फक्त दामाजी न्यूज. नमस्कार.